एस चिखलोली ठाकूरपाडे या टीमला तब्बल असोसिएशन कमिटीकडून दोन धाव्यांची पेनल्टी दिली आहे. दोन धाव्यांची पेनल्टी दिली जाईल चिखलोली ठाकूरपाडा टीमला. गोलंदाज तयार हर्ष धोंडीला आपण पाहतोय. बॉलर तयार आणि स्ट्रायकर बॅट्समन तेजस आणि संकेत. पहिला बॉल तेजस साठी. पहिलाच बॉल ड्राईव्ह करायचा प्रयत्न होता. शॉट कव्हर मध्ये क्षेत्ररक्षक तैनात होते. हर्ष धोंडी गोलंदाज आपण पाहतोय. एक मोठा खेळाडू आहे. सर्व गुण संपन्न देखील आहे. आणि आता मात्र आपल्या गावच्या संघासाठी इथे मात्र खेळत असताना हर्ष धोंडीला पाहतोय. आताचा हा बॉल बॉर्डर ब्रेक ड्राइव्ह स्वतःच्या फॉलोअर मध्ये चेंडूला गॅदर करायचा होता पण जमलेला नाहीये आणि बॉलला पाठवून दिलाय. सरळ रेषेत फटका एक्झिक्यूट केलाय आणि रन्स मिळतील चार. फलंदाज संकेतच्या बॅट मधून हा पहिला वार पहिला तडाखा आलाय चौकार. पहिल्या बॉल वरती सिंगल आणि दुसऱ्या बॉल वरती चौकार ठोकत असताना फलंदाज हर्ष संकेत ठोंबरेला आपण पाहतोय. नॉट स्ट्राइक इन ला तेजस कथोरेला आपण पाहतोय. गोलंदाजी तयार. आताचा हा बॉल फुलटत होता. शॉट मिड ऑफ ला क्षेत्ररक्षक तैनात होते. अगदी स्वतःला झोकून देत असताना एक चिक्की सिंगल. बरेचसे खेळाडू आपल्याला आजच्या या मॅच मध्ये दिसत नाहीयेत चिखलोली ठाकूरपाडा टीमचे. हर्ष धोंडेच्या नावाने हा संघ ओळखला जातो. तोच हर्ष गोलंदाजी ट्रॅकवरती सज्ज झालाय. यावेळेला आपण पुन्हा एकदा सरळ फटका एक्झिक्यूट केलाय. यावेळी टार्गेट करायचा प्रयत्न होता. धाव मिळेल सिंगल. सिंगलच्या साथीने धावफलक जाऊन पोहोचलंय. ते म्हणजे तब्बल 7 आकड्यावरती. अगदी मास्टर माइंड महेंद्र सिंग धोनी याचा जर्सी क्रमांक 7. त्याच आकड्यावरती स्कोर कार्ड जाऊन पोहोचत असताना स्टील 2-2 गो. शेवटचे दोन बॉल शिल्लक. पाचवा बॉल हर्षद. चेंज ऑफ पेस गतीमध्ये परिवर्तन व्हेरिएशन दाखवायचा प्रयत्न होता पण पंचांना करावा लागतो थोडासा व्यायाम. पंचांचे होत आहेत दोन्ही समांतर. रन मिळेल इथे मात्र एक धाव अवांतर. अवांतर धावेच्या साथीनं स्कोर कार्ड मध्ये बदल होत असताना नवसंख्या दाखल कर जाऊन पोहोचली तब्बल 8 आकड्यावर. आताचा बॉल आणि ऑन साइडला आडव्या बॅटना फटका सजवला. मिड विकेट क्षेत्र होत खाली आणि त्या क्षेत्राचा पुरेपूर फायदा घेतला आणि बॉलला पाठवून दिला सीमारेषा पलीकडे. एक टप्पा घेत रन्स मिळतील चार. शेवट गोड केला या षटकाचा.
अजूनही एक चेंडू शिल्लक. पाच चेंडूचा खेळ आता मात्र उर्वरित समाप्त झालाय. धावसंख्या धावफलकर जाऊन पोहोचली तब्बल 12 आकड्यावरती पोहोचली आहे. पहिल्या बॉल वरती सिंगल, दुसऱ्या बॉल वरती चौकार, तिसऱ्या बॉल वरती सिंगल, चौथ्या बॉल वरती देखील सिंगल, तदनंतर व्हाइट बॉल आणि आताचा हा चौकार, शेवटचा बॉल. या वेळेला हा बॉल आणि आता मात्र मागचा पाय वाकवला, बॉलला सीमारेषा बाहेर पाठवला, रन्स मिळतील पुन्हा एकदा चार. फलंदाज संकेत धोमरेच्या बॅट मधून अजून एक तडाखा, अजून एक बिग ब्लास्ट चौकार. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती जाऊ पोहोचली ती म्हणजे करंट टीमची तब्बल 16 आकड्यावरती. आता मात्र कुठेतरी कमबॅक करावा लागेल चिकळोली ठाकूरपाडा या टीमला. अगदी पहिल्या षटकाचा पुरेपूर फायदा घेत असताना करंट टीमचे हे दोन फलंदाज, एका बाजूला तेजस कतोरे तर त्याच्या साथीना दुहेरी अति तलवार चालत असताना तब्बल चार चेंडू फेस करत असताना तीन चौकार ज्याने ठोकले तो संकेत ठोंबरे. गोलंदाज तयार दुसऱ्या षटकामध्ये पाचा रन करत असताना अक्षय या गोलंदाजाला आपण पाहतोय. अक्षयला आपण पाहतोय गोलंदाज तयार स्ट्रायकर बॅट्समन. तेजसला पाहतोय स्ट्राईक इनला बॅटची कडा आणि शॉर्ट थर्डमॅन रिझर्व मध्ये चेंडू जाऊन विसवत असताना विकेट किपर स्वतः चेंडूच्या मागे धावत असताना धाव मिळेल एक चिकी सिंगल. एका धावेच्या साथीने धावफलक जाऊन पोहोचलाय 17 आकड्यावरती आणि आता मात्र 17 खतरा कोणत्या संघासाठी असेल हे मात्र पाहणं गरजेचं आहे. कारण एका बाजूला तितक्याच ताकदीची टीम अर्थातच करण संघ, तर त्यांना कारंद संघ, तर त्यांना फाईट करत असल्या पुढेचा साऊंड खेळण्याचा हा फटका आपण पाहतोय. फलंदाजाचा फलंदाज आपण पाहतोय सलामीचा फलंदाज आहे संकेत ठोंबरे ज्याच्या बॅट मधून तब्बल तीन चौकार आपण पाहिले. तोच संकेत अजूनही मैदानामध्ये सज्ज आहे. या दोन धावेच्या साथीनं धावफलक जाऊन पोहोचलाय 29 आकड्यावरती. 29 लॉस ऑफ 1 विकेट ऑन द स्कोरबोर्ड. पुन्हा एकदा डॉट बॉल. शेवटचे दोन चेंडू शिल्लक या षटकातील या इनिंग मधील या प्रथम 17. पाचवा बॉल गोलंदाज अनिकेत आणि फलंदाज संकेत. स्टील 2 गो. या वेळेला पुन्हा एकदा चेंडू बराच काळ हवेमध्ये तरंगतोय. आता मात्र लॉंगोचा क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली, आता कोणती चुकी होणार नाहीये. दोन जीवनदान मिळाले आणि तिसऱ्या प्रयत्नामध्ये यश प्राप्त केलंय टीम चिकलोली ठाकूरपाडा या संघाने आणि विकेटचं पतन होतंय फलंदाज संकेत तंबूच्या आश्रयाला. शेवटचा बॉल शिल्लक असताना मैदानामध्ये सज्ज झालाय महेश. स्टील 1 गो लास्ट बॉल ऑफ द ओव्हर ऑफ द इनिंग महेश. या वेळेला मैदानामध्ये घडलंय काय, सोने पे सुहागा. धावा मिळाला चार, चार धावेच्या साथीनं पहिल्या 17 समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती प्रथमतः बॅटिंग करत असताना टीम कारंद या संघाची तब्बल 33 आकड्यावरती. दोन गड्यांच्या नुकसानात 33 आकड्यावरती. 33 लॉस ऑफ 2 विकेट ऑन द स्कोरबोर्ड आणि 34 धाव्यांचं लक्ष उभं केलंय ते म्हणजे चिकलोली ठाकूरपाडा या संघासमोर.
पहिल्या बॉल वरती सिंगल इकवटली गेली. स्ट्रायकर बॅट्समन हर्ष धोंडे आणि त्याच्या साथीनं नॉट स्ट्राईक इनला अनिकेतला पाहतोय. गोलंदाज तयार अजयला पाहतोय. दुसरा बॉल हर्षद ऑन द स्ट्राईक. या वेळेला हा बॉल पिकेट करायचा प्रयत्न होता, डायरेक्ट करायचा प्रयत्न होता. धाव वेळेल एक चिक सिंगल. सिंगलच्या साथीनं धाव संख्या फलकावरती दोन धावा. अगदी चिकलोले ठाकूरपाड्याला देखील दोन धाव्यांची पेनल्टी होती. त्याचप्रमाणे कारण टीमला देखील दोन धाव्यांची पेनल्टी आहे, कारण की ट्वेल्थ मॅन पूर्णपणे ड्रेस कोड मध्ये नाहीये. त्या कारणास्तव कारण टीमला देखील दोन धाव्यांची पेनल्टी. तिसरा बॉल गोलंदाज अजय, फलंदाज अनिकेत. अनिकेत आणि हर्षद ही सलामीची जोडी आपण पाहतोय. 34 धाव्यांचं लक्ष. या लक्ष्याचा पाठमोरा करत असताना आणि आता मात्र पुन्हा एकदा बिगिट केलाय. आकाशाला गवस निघालणारा हा गगनभेदी गगनचुंबी बॅटर अनिकेतच्या बॅट मधून हा तडाखा आलाय षटकार. अगदी भन्नाट बॅस बॅट पेस देखील आपण पाहतोय अनिकेत या फलंदाजाच. आणि आता मात्र गोलंदाज अजय हाताळे अग्नीच्या जमाला, त्याच्यावरती चढवला फलंदाज अनिकेतने तोफेचा गोळा. बॉलला पाठवून दिलाय पुन्हा एकदा लॉंग ऑन बॉर्डर लाईनच्या बाहेर. रन्स मिळतील सहा. सल्ल्याचा दुसरा षटकार बॅटर अनिकेतच्या बॅट मधून. हॅट्रिकच्या उंबरट्यावर बॅटर अनिकेत. या वेळेला हा बॉल आता मात्र झेलची संधी होती. क्षेत्ररक्षक होते त्या ठिकाणी पण त्यांच्या आवाक्याच्या बाहेर. नो प्लस सिक्स अर्थात सोने पे सुहागा हॅट्रिक प्रस्थापित केली आहे. उघडा डोळे पहा नीट, कारण या पुढील चेंडू असेल फ्री हिट. मेजबानी आहे दोन्ही हाताने स्वीकारावी लागेल. संधी आहे, संधीचं सोनं करावं लागेल. फलंदाज अनिकेतला तीन चेंडूवरती तीन षटकार ठोकलेत. नेक्स्ट बॉल या वेळेला बॉल पंचांचा डिसिजन पाहावा लागेल. यस, पंचांचा सिग्नल आलाय. व्हाईट बॉल. यस, फ्री हिट कंटिन्यू असेल. संधी आहे, संधीचं सोनं करावं लागेल अनिकेत या फलंदाजाला. मोठा फटका खेळायचा प्रयत्न देखील असेल अनिकेत याचा फलंदाज अनिकेत फलंदाजाचा आणि कुठेतरी जखडून ठेवण्याचं काम करण्याचा प्रयत्न असेल अजय या गोलंदाजाचा. पुढचा चेंडू या वेळेला पुन्हा एकदा नो बॉल. यस, गोलंदाज बाद असेल. नवीन गोलंदाज आपण पाहतोय. फ्री हिट कंटिन्यू असेल. गोलंदाज सचिन ला आपण पाहतोय. पाच पाच चेंडू या वेळेला बॉल आणि या दरम्यान फटक्यामध्ये आहे दमदार वजन. धावा मिळतील अर्धा डझन. अनिकेत नावाचा वादळ घोंगावतय मैदानामध्ये. एकेरी हाती किल्ला लढवत असताना फलंदाज अनिकेतला आपण पाहतोय सलगचे चार षटकार ठोकत असताना.
या षटकाच्या सहाय्याने धावसंख्या जाऊन पोहोचले तब्बल 29 आकड्यावरती. आणि वैयक्तिक खेळी जर पाहायला गेलं तर तब्बल फक्त आणि फक्त 5 चेंडू फेस केले आणि तब्बल 25 धावा. तब्बल 6 चेंडू फेस केले आणि 25 धावा कुठं असताना अनिकेत या फलंदाजाला आपण पाहतोय. या वेळेला पुन्हा एकदा अजून एक चौकार, षटकार चौकारांची भाषा बोलत असताना एका धाव्याची अजूनही आवश्यकता असेल. येणारे 12 बॉल आणि गरज होती म्हणजे फक्त आणि फक्त एका धाव्याची. बारा बॉल आणि एका धावेची आवश्यकता. सामना जिंकलाय टीम चिखलोली ठाकूरपाडा या संघाने आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच नो डाऊट ज्याने तब्बल सलग 4 चेंडू वरती 4 षटकार टोकले, 5व्या चेंडू वरती चौकार टोकला. नो डाऊट वन अँड ओनली नॉट आउट 29 29 धाव्यांची पारी यांनी खेळली, 29 धाव्यांची मारदार इनिंग ज्यांनी साकारली तोच आणि